स्पाइस अप रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे. स्ट्रॉबेरी मिल्कशेक प्लस क्रीम वापरून आपण आज स्ट्रॉबेरी फ्रॅपे बनवणार आहोत. चला तर सुरुवात करूयात रेसिपीला. यासाठी आपल्याला स्ट्रॉबेरीज लागणार आहेत. 15-20 फ्रेश स्ट्रॉबेरीज मी इथं चॉप करून घेतलेले आहेत. त्याचबरोबर आपल्याला पिठी साखर घ्यायची आहे 2-3 चमचे. दीड ते 2 कप आपण दूध वापरायचं आहे. या प्रमाणामध्ये साधारण 2 ग्लास बनतात. त्याचबरोबर घालायचं आहे आपल्याला व्हॅनिला आईस्क्रीम. इथं 1 कप व्हॅनिला आईस्क्रीम घातलेला आहे. हे सगळं मिक्सर जारमध्ये घालून ग्राइंड करून घ्यायचं आहे. हा स्ट्रॉबेरी मिल्कशेक रेडी झालेला आहे. आता आपण व्हिपिंग क्रीम बनवून घेऊयात. 1 कप व्हिपिंग क्रीम घेतलेली आहे. ही व्हिपिंग क्रीम केकसाठी वापरली जाणारी क्रीम आहे. ती बाजारात कुठेही अवेलेबल असते. आता याला व्यवस्थित व्हिप करून घेऊयात. म्हणजे घट्ट होईस्तोवर आपण याला व्हिप करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता 5-10 मिनिटांनंतर ही व्यवस्थित घट्ट व्हायला सुरुवात होते. एकदम फ्लफी झालेली आहे क्रीम आणि ही स्पॅच्युलामधून खाली पडतही नाहीये. म्हणजे ही परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे. आता ही आपण एका पाइपिंग बॅगमध्ये घालून घेऊया. इथं पाइपिंग बॅग घेतलेला आणि स्टार नोझल वापरायचा आहे यासाठी आपल्याला. तर आपण पाइपिंग बॅग कट करून घेऊयात आणि त्यामध्ये स्टार नोझल घालूयात. आता यामध्ये आपण क्रीम घालून घ्यायची आहे. दोन ते तीन स्पॅच्युला याच्यामध्ये मी घालून घेतलेले आहेत. स्ट्रॉबेरी शेक ग्लासमध्ये ओतून घेतलाय. आता आपण व्हिपिंग क्रीमने डेकोरेट करूयात. स्ट्रॉबेरीचे काप यावरती ठेवले आहेत. म्हणजे खाताना त्याचा मस्त बाईट लागेल. तसं तुम्ही डेकोरेट करू शकता. आणि या स्ट्रॉबेरीच्या सीझनमध्ये मस्तपैकी ह्या फ्रॅपे बनवून तुम्ही एन्जॉय करू शकता. कशी वाटली तुम्हाला रेसिपी? आवडली असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भेटूयात अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.